मोदींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, अर्थसंकल्प देशामध्ये जाहीर झाला, लोकसभेमध्ये परत एकदा हीच धर्मांध आणि जातीवादी माणसं कसे पोहोचतील, महागाईने सर्वसामान्य माणसं उद्ध्वस्त झाले, पण तोंड दाखवायला जागा नसली तरी वेगवेगळे आश्वासनाच्या माध्यमातून कसे आपल्याला सत्ता संपादन करता येईल हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारने देशाची केलेली फसवणूक आहे का? मोदी सरकारमधील चमच्यांमध्ये दम आहे का? महागाई कमी करण्याबद्दल काय निर्णय घेतला? मोदी सरकारमधल्या चमच्यांमध्ये दम आहे का? काळा पैसा परदेशातून आणणार होते, हजारो कोटी रुपये, म्हणून नोटबंदी केली, काय निर्णय घेतला? 15 ऑगस्ट 2015 रोजी मोदी साहेब पहिल्यांदा सत्तेवर आले, प्रधानमंत्री झाले, स्टार्टअप काढलं होतं, आज काय परिस्थिती आहे? दिले का त्याला काय आर्थिक तरतूद? शेतकऱ्यांच्या आश्वासनाला तर सोडा, शेतकऱ्यांना जे सुखाचे चार घास खातात ते सुद्धा तोंडातून ओरबडून हिसकावून किंवा काढून घेण्याची जी घाणेरडी वृत्ती आहे, कारण शेतकऱ्यांचंही त्याने जपू शकत नाही. मोदी म्हणजेच अंबानी, मोदी म्हणजेच अदानी, मोदी म्हणजेच भांडवलदार, भांडवलदारांचं हित बघणारे देशाच्या विकासाच्या बद्दल काय चर्चा करतात? अय, ह्या सगळ्या लोकांनी मी मोठा साधा ह्यांना पदवीधर मतदारसंघाला ह्यांना उमेदवार मिळत नाही त्या नाशिकमध्ये किंवा इतर ठिकाणी, म्हणे आमच्या देशामध्ये नव्हे जगभर पक्षाचा विस्तार आहे किंवा लोक चांगलं म्हणतात. आज भारताची अवस्था अशी आहे, महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की लहान लहान पोरांना जरी मोदींचं चित्र दिसलं तरी लहान मुलं त्यांच्या पद्धतीनं निषेध करतात. मग मी वाईट भाषेमध्ये बोलायची गरजच नाही. आणि देशाचा अर्थसंकल्प देशाच्या हिताचा नसून एक वर्षाचा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवणार आहे, बाकी काही नाही. एक वर्षामध्ये सरकार बदलणार आहे लिहून ठेवा. या देशाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो मोदी नावाचा व्हायरस लागलेला आहे, जी अंधभक्तांच्या माध्यमातून मेंदूला लोकांच्या गँग्रीन सारखी परिस्थिती झाली, ही परिस्थिती सर्वसामान्यांचं हित उद्ध्वस्त करणारी, कारण विकासाच्या गप्पा मारा म्हटलं की धर्माच्या गप्पा मारतात, बेरोजगारीच्या गप्पा मारा म्हटलं तर मोदींच्या गप्पा मारतात, 2 कोटी वर्षाला रोजगार देणार होते प्रश्न विचारला तर ते जगभर आमचं लय नाव आहे गप्पा मारतात. सगळ्या निमशासकीय संस्था विकल्या गेल्यात, विकल्या चालल्यात, प्रश्न विचारला तर ते म्हणतात देश कसा प्रगती करतोय हे बघा, जीडीपीतून तुमची अवकात दिसती हा फक्त प्रश्न दाखवला तर ते म्हणतात की मोदी साहेबांची जी धोरणं आहेत ती जगामध्ये कुठल्या नेत्यांमध्ये नाहीत. म्हणजे ज्या महिलांच्या प्रश्नाबद्दल बोललं, धर्मांच्या प्रश्नाबद्दल बोललं, आज जातीत विष कालवण्याचा प्रयत्न, अहो एवढंच काय, बिल्किश बानू प्रकरणात त्या आरोपींचं स्वागत केलं जातं गुजरातमध्ये, गुजरातमध्ये गोधरा हत्याकांडात जाळून लोक मारली, क्लीन चिट मिळते, कशाचं घोतक आहे? इकडे गांधींचं नाव घ्यायचं, गांधींच्या स्मृती दिनाच्या दिवशी म्हणजे नतमस्तक व्हायचं आणि तिकडे गोडस्याचं कौतुक करायचं, ह्यांचेच अंधभक्त, गोडस्याचे पुतळे, गोडस्याचे मंदिर बांधायला निघाले तरी हे बोलत नाही. याचा अर्थ गांधीला मारण्यामध्ये यांच्याच विचारांचा हात होता, फक्त तो चेहरा पुसायचा आहे म्हणून खोटे खोटे गांधी 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 करायचं. नोटबंदीमध्येच भडबंदी केली असती तर प्रश्न सुटले असते. यांनी नोटबंदीमध्ये सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त केलं,
आणि कसला अर्थसंकल्पाच्या गप्पा मारता? आज अर्थसंकल्पाच्या गप्पा मारता असताना हा वांझोटा विकास जर देशाचा मानगुटीवर बसणार असेल तर हा पांढरा हत्ती कुणी पोसायचा? हा देश माझा आहे, इथले भारतीय बांधव जर हे आमचे असतील तर मी वेगळे वेगळे लक्ष डोळ्यासमोर ठेवून जे लोकसभेचं जे कॅम्पेनिंग सुरू आहे त्याचाच हा सगळा भाग आहे, बाकी दुसरं काही नाही. मोदी सरकार, भाजपमधली लोक, खरं तर मोदीशहा सरकार या देशामध्ये महागाईच्या पेक्षा काहीच मोठं नाही. तुम्ही 5 लाखाचा 7 लाख स्लॅब केला इन्कम टॅक्स मध्ये, पण सर्वसामान्य माणूस आहो बेटा कुठे लागलाय, जगणं मुश्किल आहे. चुलीवर खा म्हणतात हे, चुलीवर अगोदर चुलीवरच लोक स्वयंपाक करून जगायचे. ह्यांनी गॅस आणला, 450 रुपयाचा एक गॅस सिलेंडर आज केवढ्याला मिळतो मोदीजी? संसारच नाही, कुटुंबच नाही, बायका पोरच नाही तर काय सांगणार. फकीर शानमध्ये आला आणि झोळी घेऊन पळाला, काही घेतलं काय आणि सांडलं काय, काहीच फरक नाही पडत. 450 रुपयाचा सिलेंडर 1150 रुपयापर्यंत गेला, हा विकास आहे का? 35 रुपयाचा CNG किलोचा 93 रुपयापर्यंत, 80 रुपयाचं साधं पेट्रोल होतं हो. मला नेहमी त्या राजनाथ सिंग, हेमा मालिनी यांचे थोबाडा आठवतात. कांदा महागला होता, गळ्यात घालून बोंबलत होते संसदेच्या बाहेर. कुठे आहेत? 120 रुपयाने पेट्रोल देशभक्त घेत आहेत भारतातले. आता काय भारताचा पाकिस्तान करता का काय? सगळ्यात महत्वाचं, एवढी इंधन दर वाढ केली, एवढी महागाई केली, सामान्य माणूस रोज कमवून खातो आणि रोज खातो, मुलाबाळांना खाऊ घालतो. शिक्षणाचं बाजारीकरण केलंय, आरोग्य व्यवस्था अत्यंत खिळखिळे, काही नाही. रस्त्यांची चाळण झाली, नुसते ताबे मारायचं काम चालू आहे, सगळं गिळण्याचं काम चालू आहे. राम मंदिराच्या नावावर 1000 कोटी रुपये पैसा गोळा केला ह्या 2-4 वर्षामध्ये मंदिराच्या नावाखाली, आणि तो पैसा कुठल्या संस्थेच्या नावावर आहे सांगा? अर्थसंकल्पामध्ये देशाला 1000 लाखो कोट्यवधी रुपये हे राम मंदिराच्या नावाखाली RSS संस्थेमध्ये जमा केले गेले, हे कशाचं घोतक आहे? हे आमचं आहे का तुमचं आहे? वेळ पडली तर आमचा देश हा त्यांचा देश म्हणतील एवढी वाईट परिस्थिती देशामध्ये. मोदींचा अर्थसंकल्प म्हणजे पांढरा हत्ती आहे जो काडीचाही कामाचा नाही, तो फसवणार आहे. नौकर भरतीचं काय नाही, बेरोजगारांना न्याय द्यायचा नाही, व्यसनाधीनता भयानक आहे. चेले चपाट्यांचा मात सुरू आहे, दुर्दैवी आहे सगळं. बघा, विचार करा, आणि ह्या सरकारला पायउतार करण्यासाठी आणि सक्षम, समृद्ध, समता, समानता आणि बंधुता निर्माण करणारा धर्मनिरपेक्ष भारत आपल्याला हवा आहे, आणि तो मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. धन्यवाद.